एनआयएनं महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 44 ठिकाणी छापेमारी केली असून इसिस महाराष्ट्र मॉड्यूलच्या संबंधित 15 इसिस कार्यकर्त्यांना अटक केली. प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयसिसवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनेक व्यापक छापे मारून 15 आयसिस कार्यकर्त्यांना अटक केली. बेशबी रोकड, बंदूक, धारदार शस्त्र, गुन्ह्याची कागदपत्रं, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं ही जप्त करण्यात आली. हे मॉड्यूल हिंसक दहशतवादी कृत्य करणं आणि निष्पाप जीव घेणं या प्रयत्नात होतं. तेव्हा छापेमारीतून काय माहिती समोरली आपण एक नजर टाकूया. देशात 44 ठिकाणी आणि ठाणे जिल्ह्यात 41 ठिकाणी एनआयएनं छापे मारलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएचे छापे पडलेत, तर पडघ्याजवळच्या बोरिवली गावात देखील छापे मारण्यात आले आहेत. साकीब नाचणसह 14 जणांना एनआयएनं या प्रकरणी ताब्यात घेतलंय. कल्याण, भिवंडी, राबोडी, मीरा भाईंदर या भागात देखील एनआयएनं छापेमारी केली आहे. पुणे आणि कर्नाटकमध्ये देखील एनआयएकडून छापेमारी करण्यात आलेली आहे. साकीब नाचनचा मुलगा शामीलला याआधीच पुणे आयसिस प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. एनआयएनं पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली, त्याचबरोबर कर्नाटकमधील काही ठिकाणी देखील एनआयएकडून छापे टाकण्यात आले. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं, तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. यातील शोएब अली शेख हा पुण्यातील कोंढव्यातील इन्सेन्शिया सोसायटीत राहणारा असून तो हडपसरमधील एका आयटी कंपनीत काम करतो, तर कोंढव्यातच राहणाऱ्या अनवर अली जावेद अली खानची चौकशी करण्यात आली, तर मोमिनपुरा भागातील आणखी एकाची देखील चौकशी करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा एनआयएच्या रडारवरती आहे. यावेळी एनआयएने पुण्यातील या कोंढव्यातील इसेन्शिया सोसायटीमध्ये छापा टाकलाय आणि या इसेन्शिया सोसायटीच्या 604 नंबर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या शोएब अली शेख याच्याकडे चौकशी केली आहे. हा शोएब अली शेख मूळचा मुंबईतला आहे, मात्र पुण्यातील हडपसर भागामध्ये कॅपिटा कंपनीमध्ये तो सध्या नोकरी करतो आहे आणि त्यासाठी तो इथे पुण्यात राहिलेला आहे. या शोएब अली शेख बरोबरच अनवर अली जावेद अली खान या कोंढव्यातील दुसऱ्या एका व्यक्तीकडे देखील एनआयएने चौकशी केली आहे. एनआयएने आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये देखील काही ठिकाणी एनआयएने छापे टाकले. जवळपास 44 ठिकाणी एनआयएने छापे टाकलेत आणि अनेक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे, ज्यामध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. त्यापैकी या दोघांची नावं आपण सांगितली, तर या सोसायटीमध्ये नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्य करणाऱ्या शोएब अली शेखची चौकशी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की काही दिवसांपूर्वी पुण्यातील याच कोंढवा भागामध्ये इसीशी संबंध असल्याच्या संशयावरून एक मोठं जाळं एनआयए आणि त्याआधी पुणे पोलिसांनी समोर आणलेलं होतं आणि या ठिकाणी जी चौकशी होती आहे शोएब अली शेखकडे, तर त्याच्याकडे देखील या इशीशी तो संपर्कात होता, या कारणामुळेच चौकशी होते आणि त्याच्याकडून काही कॉम्प्युटरमधली हार्ड डिस्क, काही झेंडे किंवा काही इशीशी संबंधित साहित्य जे आहे ते एनआयएने जप्त केलं आहे. अर्थात कोंढव्यामध्ये झालेली ही काही पहिली कारवाई नाही आहे. या तिघांच्या चौकशीतून आणखी काही इसीची मॉड्यूल्स या कोंढव्यातून समोर आली तर आश्चर्य वाटायला नको. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.